नालासोपाऱ्यातील फनफिस्टा येथे अडकलेल्या मजुरांना एनयूजेएम महाराष्ट्राच्या आव्हानानुसार बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर यांनी दिली मदत. एनयूजेएमचे महाराष्ट्र अध्यक्ष शीतलताई करदेकर तसेच कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई, विलास पाटील आणि इतर पत्रकारांनी युवा नेते सिद्धार्थ ठाकूर यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर सभापती अतुल साळुंखे, नवीन वाघचौडे, नगरसेवक किशोर पाटील यांनी तत्काळ मजुरांना धान्याचा वाटप केला. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, नालासोपारा. एनयूजेएम महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करंदेकर, पालघर जिल्हा अध्यक्ष विजय देसाई, आरएनयू चॅनल बहुजन विकास आघाडीचे युवा नेते सिद्धार्थ ठाकूर, नगरसेवक किशोर पाटील यांनी आम्हाला मदत केली, त्यांचे आभारी आहोत. शासनाने पण आमच्याकडे लक्ष द्यावी ही माझी नम्र विनंती आहे. यांच्याबद्दल असं बोलेन तर आमचे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर यांना एनयूजेएमचे अध्यक्ष देसाई साहेब यांनी कल्पना दिली या मजुरांबद्दल, त्यांच्या जे होत असलेल्या आनंदाबद्दल. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांना तिथे जाऊन त्यांना जे काही मदत कार्य आपण करू शकतो ते करून द्यायचं. त्या हिशोबाने मी त्यांना जिथे कडधान्य दिलेलं आहे त्या मजुरांचा आम्ही यापूर्वीही जेवणासाठी सोय केलेली होती. कम्युनल किचन जिथे चालू केलेलं आहे सेंटर तिकडे, पण तिकडे ये जा होणं त्यांना जमत नाही आहे, किंवा आपले इतर अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा याच्यामुळे त्यांना तिकडे जाता येत नाही. रस्त्यामध्ये सगळीकडे नाकाबंदी असल्यामुळे त्यांना तिथपर्यंत पोचता येत नव्हतं. तर ह्या कल्पना जशी आम्हाला भेटली त्या हिशोबाने आम्ही काल इकडे आज धान्य आणि त्याच्यामध्ये आम्ही डाळ डाळ दिले, गहू दिले, कांदे आणि तांदूळ दिले. तर या मजुरांबद्दल मी शासनाला पण एक विनंती करेन का त्यांनी यांच्याची दखल घेतली पाहिजे. त्यांना जवळपास कुठे आम्ही तर देतोय त्या जेवढं जमतं तेवढं आमच्या लोकनेते एकनाथ ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सगळ्यांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एकही माणूस असा राहणार नाही आमची प्रयत्न चालू असतो, पण तरी पण अशा काही अडचणी त्यांना उद्भवतात तर ज्याच्यामुळे त्यांपर्यंत त्यांना कुठे कम्युनल सेंटरपर्यंत जाता येत नाही किंवा त्यांच्यापर्यंत कोण पोहोचत नाही किंवा त्यांची कल्पना लोकांना इतरांना होत नाही. तर आम्ही त्यांना शासनाला विनंती करेन की अशा यांची दखल घेऊन तुम्ही एक सर्वे करून असे मजूर दिसते की ते त्यांच्यासाठी कसं काय धान्य पुरवता येईल किंवा कसं काय कम्युनल कम्युनिटी किचन करता येईल त्यांच्यासाठी सेंटर जवळपास, याची त्यांनी दखल घेण्यात यावी एवढी एक विनंती करतो सर.